आता पाहूयात एक बातमी उपराजधानी नागपुरातनं। नागपुरात मुख्यमंत्री विरुद्ध माजी मुख्यमंत्री असा संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसू लागलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात निधी थांबवत मुख्यमंत्र्यांनी त्यांना धक्का दिलेला आहे। फडणवीसांच्या मतदारसंघातली तब्बल 157 कोटी रुपयांची विकास कामं थांबवली गेलेली आहेत। कामं ठप्प झाल्यानं प्रशासन आणि कंत्राटदारांच्या चिंतेमध्ये वाढ निर्माण झालेली आहे। फक्त 87 कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे। यापैकी 24 कामं पूर्ण आहेत, अन्य कामं थांबवली गेलेली आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा विकास कामं थांबवण्याच्या मुद्द्यावरनं देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात वादाची ठिणगी पेटू शकते। अधिक माहिती जाणून घेतो आहोत। आपला प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत थेट नागपुरातनं जोडला गेलेला आहे। उदय, पुन्हा एकदा मुख्यमंत्री विरुद्ध माजी मुख्यमंत्री असा वाद पेटण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत। काय काय नेमकी कामं थांबवलेली आहेत आणि या कामांमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ड्रीम प्रोजेक्ट कोणते आहेत का? नक्कीच सर, महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय थांबविण्याचा धडाका जो आहे तो उद्धव ठाकरेंनी घेतला होता, महाविकास आघाडीने घेतला होता, तोच धडाका जो आहे तो आता नागपूरमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। कारण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातील जवळपास 157 कोटी रुपयांची जी आहे ते विकास कामं जी आहे ती थांबविलेली आहे। या विकास कामांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेले मग त्यांच्या मतदारसंघातील सिमेंट रोड असेल किंवा मेट्रोच्या मेट्रोला कनेक्टिव्हिटी मिळण्यासाठी असणारे रोड काही तांत्रिक कारणांमुळे आपला उदय याच्याशी संपर्क होऊ शकत नाही, तर आपण पाहतो आहोत नागपुरात पुन्हा एकदा मुख्यमंत्री विरुद्ध माजी मुख्यमंत्री असा संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत। नागपुरात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मतदारसंघात जी विकास कामं सुरू केलेली होती, ज्या विकास कामांचे आदेश दिलेले होते, त्या 157 कोटींच्या निधीला सध्या ब्रेक लावण्यात आलेला आहे। कामं ठप्प झाल्यानं प्रशासन आणि कंत्राटदारांच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे।